आज आपण कलिंगडाच्या सालीपासून ट्यूटी फुटी कशी बनवायची ते पाहणार आहे। प्रत्येक वेळेस काय करतो आपण कलिंगड खातो आणि हे साले असे असतात ते कचऱ्यामध्ये टाकून देतो, पण ह्याचा पण खूप छान उपयोग होतो। ह्याची ट्यूटी फुटी खूप छान होते। आता ह्याला अगोदर लागणार साहित्य पाहूया। इथं मी साखर एक वाटी घेतली आहे, एका कलिंगडीचं मी हे साले घेतले आणि तीन कलर घेतले, एक हिरवा कलर घेतला, एक केसरी आणि एक लाल। ह्याच्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे, त्यासाठी मी इथं आणि आपल्याला ट्यूटी फुटी शिजवण्यासाठी पाणी लागणार आहे। तर मी दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि नंतर आपल्याला ह्या साखरेचा पाकही बनवायचा आहे। चला तर आपण आता ह्याची काप करून घेऊया। हे कलिंगडचे साल आहे ना, हे लाल कलरचं आहे। अगदी हळूवार आपण बटाट्याचे साल काढतो, त्याच्या साह्याने अगदी हळूवार हे आतला लाल गर आहे तो काढून टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला हे वरचं साल आहे त्याच्या साह्याने हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने साल काढून घ्यायचे आहे। आपण हे सर्व साली अशाच पद्धतीने काढून घेऊया। पाहू शकता कशा पद्धतीने काढले आहे, हे पहा। दोन्ही साईड आपल्याला पूर्णपणे सफेद पाहिजे। आता कट कसं करायचं तेही दाखवणार आहे, पाहू शकता तुम्ही। तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही मोठी किंवा छोटे तुकडे करताय। मी एकदम मीडियम साईज मध्ये तुम्हाला हे कट करून दाखवणार आहे। खूप छान आणि चविष्ट अशी आहे ट्यूटी फुटी याची तयार होते, हे पाहू शकता। मी अशा साईज मध्ये हे सर्व कट करून घेतलं आहे। आता आपण हे शिल्लक राहिलेलंही अशाच पद्धतीने करून घेऊया। पाहू शकता हे सर्व पीसेस मी करून घेतलेत, हे पहा। त्याचे सर्व पाठीमागचे कात्र काढून घेतलं आहे आणि आतलंही लाल कात्र आपण घर काढून घेतलं आहे। आपण हे साईडला ठेवून देऊया। आता हे आपल्या पाण्याला चांगली उकळेल, आपण याच्यामध्ये हे ट्यूटी फुटी जी कट करून घेतली आहे ती घालूया। अगदी एक पाच मिनिट भर फक्त आपल्याला हे ट्यूटी फुटी कलर चेंज होईपर्यंत पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे। आता आपण झाकण ठेवून एक पाच मिनिटं मिडियमच्या वरती थोडीशी शिजवून घेऊया। हे पहा, पाच ते सहा मिनिटं झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून ट्यूटी फुटी काढून घेऊया एका प्लेटमध्ये। हे पहा, मी साईडला काढून ठेवलंय। एक दोन ते तीन मिनिटं आपण हे थंड करून घेऊया, तोपर्यंत आपण ट्यूटी फुटीसाठी पाक बनवून घेऊया। इथं मी एक ग्लास पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये हे एक वाटी साखर घालायची। साखर विरघळेपर्यंत आपल्याला ढवळत राहायचंय, आपल्याला पाक नाही तयार करायचं, फक्त साखर विरून अगदी थोडस फेसा झालं की आपल्याला गॅस बंद करून आपल्याला त्याच्यामध्ये ट्यूटी फुटी टाकायची आहे। हे पाहू शकता आपली साखर चांगली वितळली गेली आहे, हे पहा बबल्स चांगले आले आहेत। आता बबल्स आल्यानंतर आपल्याला हे ट्यूटी फुटी याच्यामध्ये घालायची आहे आणि अगदी दोन ते तीन मिनिटं आपण अशा पाकामध्ये दोन ते तीन मिनिटं हलवून घ्यायचे। अगदी एक उकळी आणीपर्यंत तीन ते चार मिनिटांनंतर मस्त पाकामध्ये हे व्यवस्थित मी शिजवून एक उकळी येईपर्यंत घेतलं आहे। आता गॅस बंद करून आपण हे तीन कलर मध्ये बनवणार आहे, तर आपण हे वाटीमध्ये ड्युटी फुटी काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये अगदी पाकही थोडा थोडा घालायचा आहे। आपण हे तिन्ही वाटेमध्ये काढून घेऊया। हे पहा, मी तिन्ही वाटेमध्ये काढून घेतलं आहे। तर एका वाटीमध्ये आपण रेड कलर घालूया, दुसऱ्यामध्ये ऑरेंज कलर, तिसऱ्या वाटीमध्ये आपण हिरवा कलर घालूया। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता आपल्याला हे जास्त वेळ नाही, एक चार ते पाच तास फक्त असंच ठेवून द्यायचं आहे, नंतर आपल्याला हे पाणी वगैरे म्हणजेच पाक काढून घ्यायचा आहे। आता आपण हे असंच झाकण ठेवून एक चार ते पाच तास साईडला ठेवून देऊया। आपल्या ट्यूटीपुटीला चार तास झाले आहेत, हे पाहू शकता तुम्ही, कलर पण खूप छान आला आहे। आता आपण हे पाकातून काढून घेऊया।
सर्व पाकाचं पाणी काढून घ्यायचं आपल्याला। आता मी एक मोठं भांडं काही घ्या, त्याच्यामध्ये हे काढून घ्यायचंय। अशा पद्धतीने आपण हे सर्व तुटीपुटी अशाच पद्धतीने काढून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने मी हे सर्व व्यवस्थित चाळ्यामध्ये ठेवून दिलं आहे। आता आपल्याला काय करायचंय, तुम्ही कशावर पेपरवरती किंवा एखाद्या ताटात किंवा अशा चाळ्यावरती दिवसभर उन्हामध्ये, आता काय उन्हा मे महिना असल्यामुळे कडक ऊन आहे, उन्हामध्ये एक दिवसभर ही वाळवून घ्यायची। जर नाही वाळली तर पुन्हा दुसरी अगदी थोडे वेळ ठेवून घ्यायची। आपण आता हे उन्हामध्ये ठेवून देऊया आणि वाळल्यानंतर, एक दिवसभर वाळल्यानंतर आपण व्यवस्थित सुकल्यानंतर पुन्हा मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने आपली तुटीपुटी तयार आहे ती। हे पाहू शकता आपली तुटीपुटी एकदम मस्त अशी उन्हामध्ये दुपारपर्यंतच वाळली आहे, खडखडीत एकदम वाळून झाली आहे। कारण अशी वाळवली तर एक वर्षभर आपल्याला चांगली व्यवस्थित वापरता येते। हे तुम्ही आईस्क्रीम, केक किंवा अजून दुसरे काही पदार्थ बनवतात त्याच्यामध्ये हे अवश्य वापरू शकता। आणि खूप चविष्ट आणि टेस्टी अशी कलिंगडाच्या सालीपासून आपण तुटीपुटी बनवली आहे, तुम्ही अवश्य बनवून पहा।